राज्य में मराठी भाषा का एक विद्यापीठ हो, इस उद्देश्य से 8 से 10 दिनों में कमेटी का गठन हो जाएगा, ऐसी जानकारी शनिवार को उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ने दी। वे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था में एक समारोह के दौरान बोल रहे थे। इस वक्त उन्होंने पत्रकारों से अन्य मुद्दों पर भी चर्चा की। शनिवार को उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत अपने नागपुर दौरे पर थे, जिस दौरान वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था के समारोह में वे उपस्थित थे। इस दौरान उन्होंने कवि कालिदास साधना पुरस्कार का वितरण किया, जो गत 6 वर्षों से दिए गए थे, ऐसी जानकारी पत्रकारों से बात करते वक्त उदय सामंत ने दी। उन्होंने इस वक्त जानकारी दी कि संस्कृत भाषा का विद्यापीठ के छात्रों ने प्रसार हो, इस उद्देश्य से 13 विद्यापीठों के छात्रों के बीच वक्तृत्व स्पर्धा का आयोजन किया जाएगा, जिसमें पहले विजेता को 51,000, दूसरे विजेता को 31,000, वही तीसरे विजेता को 15,000 का पुरस्कार दिया जाएगा। आगे उन्होंने जानकारी दी कि राज्य में मराठी भाषा विद्यापीठ हो, इस उद्देश्य से भी कार्य किया जा रहा है, जिसके चलते 8 से 10 दिन में कमेटी बन जाएगी, ऐसी उन्होंने जानकारी दी। मराठी माणसाची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची अशी इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे। तर मागच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विशेषतः दिवाकर रावते साहेबांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला होता आणि आज या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्या विद्यापीठाच्या संदर्भात कमिटी नेमायचा निर्णय मी घेतलेला आहे। ते कमिटी येत्या 8 ते 10 दिवसामध्ये ती नेमली जाईल, त्याचा अहवाल येईल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ करण्याची जी सगळ्यांची मागणी होती। कोरोना के कारण बीते 2 साल से कॉलेज शुरू नहीं है, जिसके तहत उदय सामंत ने जानकारी दी कि कॉलेज शुरू करने के लिए हमें पहले कुछ प्रिकॉशंस लेने पड़ेंगे। हमें ये देखना पड़ेगा कि सभी छात्र और अध्यापकों के 2 डोज कम्प्लीट हुए हैं या नहीं। साथ ही उन्होंने कहा कि जिलाधिकारी को हमें इस बारे में जानकारी देनी चाहिए कि जिले में किस तरह की स्थिति है। कई प्रिकॉशंस घेऊन आम्हाला सुरू करायला लागतील। एक म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजेस मध्ये येणार आहेत त्यांचे दोन्ही डोस झालेत की नाही हे आम्हाला बघावं लागेल। आमचे कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य, जे काही स्टाफ तिथे असेल, कर्मचारी असतील, त्यांचे देखील 2 डोस झालेत की नाही हे आम्हाला पाहावं लागेल। तिसरी गोष्ट, मी असं सांगितलं होतं कुलगुरू महोदयांना सगळ्या, इवन आता मला कुलगुरूंची चर्चा झाली, त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की या नागपूर सिटीतली करोनाची परिस्थिती काय आहे, तिसऱ्या लाटेला प्रिकॉशन म्हणून त्यांनी काय उपाययोजना केलेली आहे, किती वसतिगृह आजही क्वारंटाईन सेंटर म्हणून आहेत, किती कॉलेजेस आजही क्वारंटाईन सेंटर म्हणून आहेत, याचा एक डेटा आमच्याकडे जर पूर्ण कलेक्ट झाला तर आमची इच्छा देखील कॉलेज सुरू करायची आहे। परंतु कॉलेज सुरू करत असताना कॉलेजमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्यांना कुठेही करोनाची बाधा होऊ नये, ही प्रिकॉशन घेऊनच कॉलेजेस सुरू केली जाते। नारायण राणे द्वारा निकाली गई जन आशीर्वाद यात्रा पर बात करते हुए उन्होंने बताया कि जन आशीर्वाद यात्रा को सरकार की ओर से किसी भी प्रकार की कोई भी अनुमति नहीं दी गई थी। इस मुद्दे पर संबंधित जिलाधिकारी द्वारा निर्णय लिया जाएगा। मला असं वाटतं की सरकारनं कुठची परवानगी दिलेली नाही। इवन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश दिलेले आहेत, असं असताना ती निघालेली आहे, त्या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील काय घ्यायचा तो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की बंद कमरे में हुई बैठक पर उदय सामंत ने कहा कि उनकी चर्चा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जन आशीर्वाद यात्रा पर भी हो सकती है। उनका जो भी निर्णय होगा वो हमें मान्य होगा। सर, हमारा 7,50,000 पाठवायला लागतील। आपण राष्ट्रगीतीचा व्हिडिओ बघितला आहे, आपण वर्धापन दिनाचा व्हिडिओ बघितला आहे, काही लोकांनी रत्नागिरी येऊन रत्नागिरी का म्हणून विचारलंय, त्याच्यामुळं मला असं वाटतं की फार मोठा इश्यू काढण्यासारखी बाब आहे अशातला भाग नाही। बोलण्यामध्ये असं होत असतं, शिवसेनेमध्ये पूर्ण अधिकार युतीचे, आघाडीचे, आम्हाला मंत्री करण्याचे, आम्हाला पदाधिकारी करण्याचे, हे सगळे अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आहेत आणि ते असतात। उद्धव ठाकरे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक असतो आणि आम्ही तो मानतो। त्याच्यामुळे दोघांची चर्चा कदाचित ओबीसी आरक्षणावर झाली असेल, मराठा आरक्षणावर झाली असेल किंवा जन आशीर्वाद यात्रेवर झाली असेल, ते मी कसं सांगू शकतो ना। हालांकि उद्धव ठाकरे और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की बैठक पर कई तर्क लगाए जा रहे हैं, अब इसके पीछे की सही वजह क्या है ये तो वक्त ही बताएगा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।